मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, जय जिजाऊ। मी डॉक्टर भारती मडवई, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची प्रदेश प्रवक्ता आहे। एक प्रश्न सगळ्या महिलांना या ठिकाणी पडतोय, ज्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये इथल्या भारत माता जर उघड्या नागड्या रस्त्याने फिरवल्या जात असतील, धिंड काढल्या जात असतील, तर तो भारत खरंच माझाच देश आहे का? कारण काल जो व्हिडिओ व्हायरल झाला, तो व्हिडिओ कदाचित सगळ्याच बऱ्याच जणांनी पाहिलाय, तो डिलीटही झाला असेल, परंतु त्या व्हिडिओमध्ये जी सत्यता बाहेर आली, त्या व्हिडिओमध्ये एक 800 ते 1000 जमाव, शेकडोंचा जमाव काही महिलांना घेराव घालून आहे। दोन महिला ज्यांना पूर्ण नग्न केलेलं आहे, उघडं केलेलं आहे, आणि त्यांची नागडी धिंड काढल्या जात आहेत। काही पुरुष त्यांना नको नको ते बिभत्स असे स्पर्श करत आहेत, त्यांच्या शरीराला दाबत आहेत, त्यांचा आनंद घेत आहेत, नाचत आहेत, आणि त्या महिला आक्रोश करत आहेत, टाहो फोडत आहेत। खरं तर ही खूप हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे। या घटनेनं प्रत्येकाच्या काळजाला चिरा पडायला पाहिजे, मात्र दुर्दैवानं असं काही झालेलं दिसत नाही। पण हे जे प्रकरण निर्माण होतात, किंवा हे हैवान बनलेले जे पुरुष आहेत, ते आले कुठून होते, या प्रकरणाच्या मुळाशी जर आपण गेलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते। एक फेक न्यूज, फेक व्हिडिओ, फेक व्हायरल आपण नेहमी बघत असतो, अगदी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण फॉरवर्ड करत असतो मेसेजेस। अशीच एक फेक न्यूज ज्यामध्ये लिहिलेलं होतं की मैत्रेयी समाजाच्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, आणि तो एका लाल बॅगेमधील मृतदेहाचा व्हिडिओ एका तरुणानं व्हायरल केला होता, डेव्हिड नावाचा। आता व्हायरल करणारा कोण होता, सत्ताधीश कोण होते, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ते नवीन सांगायची गरज नाही। पण त्या व्हायरल व्हिडिओमुळे संतप्त झालेला मैतही समाज बदलेच्या भावनेनं कुकी समाजाच्या जमावावर तो हल्ला करतो, आणि या हल्ल्यामध्ये अनेक घरं जाळल्या जातात, अत्याचार होतात। परंतु सगळ्यात महत्वाचं, त्या हल्ल्यामधून 5 व्यक्ती जे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेनं पळ काढतात, आणि ते सगळ्यात सुरक्षित पोलिसांना म्हणून पोलिसांच्या हवाली स्वतःला करतात। थौबाल पोलिसांच्या हवाली त्यांनी स्वतःला केल्यानंतर या ठिकाणी दुर्दैवानं म्हणावं लागेल की रक्षक ही बन गया भक्षक। त्या पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याऐवजी संतप्त जमावाच्या हवाली केलं, असं एका महिलेनं स्वतःची कैफियत आपबीती सांगताना टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे। त्या 5 व्यक्तींपैकी एक व्यक्ती, 3 मुली होत्या, त्यातील एका मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी होते। आपल्या मुली, आपल्या बहिणीवर अत्याचार होतोय हे न पावणाऱ्या भाऊ जो बहिणीला वाचवण्यासाठी गेला, त्याचा त्या संतप्त जमावाने जागीच खून केला। 56 वर्षीय वडिलांचा मुली देखत खून केला, आणि स्वतःचा जीव जर वाचवायचा असेल तर तुम्हाला विवस्त्र व्हावं लागेल म्हणून धमकी दिली, त्या मुलींना नागडं केलं, एका मुलीवर भर दिवसा ढवळ्या, त्या सगळ्या जमावासमोर सामूहिक बलात्कार केला गेला, आणि 2 महिलांना पूर्ण नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली, त्यांच्या भोवती उत्सव साजरा केला गेला। आणि ही इतकी क्रूर अशी घटना 4 मेला घडते, आणि जवळजवळ तब्बल 77 दिवसांनी शासनाला जाग येते, आणि 77 दिवसांनी त्याच्यावर आवाज उठवला जातो। आणि ज्या व्हिडिओमुळे आवाज उठवला गेला, तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी किंवा जो व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, परंतु ते दोषी आजही मोकाट फिरत आहेत। 18 मेला फिर्याद दर्ज झाली, केस दर्ज झाली, परंतु सगळीकडे चुप्पी साधलेली होती, नेहमीप्रमाणे मौन होतं। स्मृती इराणी, महिला व बालविकास मंत्री, आज ट्वीट करतायत, आणि तिथले जे मुख्यमंत्री होते बिरेन सिंग, त्यांच्याशी बोललेले आहे, आणि प्रकरणाची चौकशी चालू आहे असं सांगितलं जातं। आता विशेष म्हणजे बघा, टाइम्स ऑफ इंडियाची जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार जर पोलिसांनी त्या महिलांना त्या जमावाच्या हवाली केलं होतं, त्या व्यक्तीनं जमावाच्या हवाली केलं होतं, तर पोलीस कोणाचे होते, गृहमंत्री कोणाचा आहे? मग या ठिकाणी ही जबाबदारी गृहमंत्र्याची नाही का? ही जबाबदारी गृहमंत्र्यांनी का घेऊ नये? मुख्यमंत्री काय करत होते? मुख्यमंत्री त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी का घेऊ नये? आणि इतक्या दिवसाने तपास चालू आहे असं कसं म्हणू शकतात? स्मृती इराणी यांनी त्या ठिकाणी का, मणिपूरमध्ये त्या का गेल्या नाही? हिंसाचार झालेल्या किंवा अत्याचार झालेल्या महिलांना त्या का भेटल्या नाही? कारण जर महिला आणि बाल विकास मंत्रीच जर इतक्या गाफील असतील, तर आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांचं काय?
या कुकी महिला जंतर मंतर वर आंदोलन करताय कि हा अत्याचार थांबवा, कुठेतरी याला वाचा फोडा. प्रधानमंत्री त्या ठिकाणी येऊन फक्त शांततेचं आवाहन केलं तरी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल की नाही माहित नाही, पण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. पण प्रधानमंत्री विश्वगुरु बनलेले, त्यांना इजिप्त, पॅरिस, अमेरिका दौरा करायचा आहे, त्यांना वहावाई लुटायची आहे, देशाचं कोड कौतुक करायचं आहे. आणि इकडे मात्र देशात मणिपूरमध्ये हिंसाचार उसळतोय, महिला अत्याचारित होत आहे, अनेक घर उद्ध्वस्त होत आहेत, पण आम्ही खुश आहोत, आम्ही बाहेर फिरतोय. आणि आज त्यांनी लाईव्ह येऊन अक्षरशः माझ्यामध्ये 30 ते 36 सेकंद फक्त त्या प्रकरणावर बोलले. आणि त्यातही बोलताना त्यांनी सगळ्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की माता और भगिनियों की रक्षा के लिए ठोस कदम उठाइए. माता आणि भगिनींच्या रक्षणासाठी ठोस कदम उचला एवढंच फक्त, आणि आम्हाला खेद आहे बस एवढंच. ही फक्त एखादी बलात्काराची, खुनाची किंवा आत्महत्येची घटना नाहीये. ही या पूर्ण तुमच्या भाषेत सांगायचं तर 140 करोड जनतेची मान शर्मेनं खाली घालणारी घटना आहे. आणि जर लाज असेलच तर सगळ्या सत्ताधाऱ्यांची सुद्धा मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ आहे. खरं तर मला बरेच जण म्हटले की बांगड्या पाठवायला पाहिजे, पण बांगड्या पाठवणं ह्या बांगड्यांचा अवमान या ठिकाणी होईल असं मला वाटतं. कारण आज तुम्ही जर मुख्यमंत्र्यांना आव्हान करताय तर मला सांगावं असं वाटेल की कुलदीप सेंगर या बलात्कार प्रकरणात 6 महिने लागले गुन्ह्याची नोंद व्हायला, गुन्ह्याची दखल घ्यायला. उन्नाव प्रकरण 1 वर्ष लागलं. त्यानंतर या देशाची मान उंचवणारे, एक तर भारताला गोल्ड मेडल मिळत नाही, आणि जे गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या 140 करोड जनतेची मान उंचावणाऱ्या त्या गोल्ड मेडलिस्ट खेळाडू यांना आपल्यावर अत्याचार झालाय, या प्रकरणाची नुसती चौकशी करा सांगण्यासाठी जवळजवळ 2 महिने आंदोलन करावं लागलं. ब्रिजभूषण सिंग भाजपाचे मंत्री, मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा घेता आला नाही. तुम्ही मंत्र्यांना का आव्हान करताय की माता आणि भगिनींची सुरक्षा झाली पाहिजे. कालच जो व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे आता त्या खेळाडूंना तर समर्थन देणारे 1983 चा जो वर्ल्ड कप विजेता संघ होता त्यातील कपिल देव असतील, त्यांनी सुद्धा या खेळाडूंना समर्थन दिलं होतं. त्यानंतर अनेक अनेक दिग्गजांनी या खेळाडूंना समर्थन दिलं होतं, महेंद्रसिंग धोनी यांनी समर्थन दिलं होतं, अनेक चित्रपटातील कलाकार आलेले होते. एवढे सगळे लोक समर्थन देत असताना आपण मात्र फक्त एक कारवाई करू शकलो नाही त्या मुलींना भेटण्यासाठी, किंवा त्यांना साधं त्याबद्दल आपण तिथेही मेरी भी चुप तेरी भी चुप चुप्पी साधली. कालच जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये संसदेचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ तुमच्या समोर आहे, सोशल मीडियावर व्हिडिओ आहे. ती महिला कोण आहे, ती महिला समोर आल्यावर मग आपण केस, अहो व्याभिचार सळसळ दिसतोय त्याच्यातून. जर व्याभिचारी लोक, बलात्कारी लोक यांना तुम्ही जर मंत्रीपद देत असतील तर या लोकांच्या हातामध्ये खरंच आमच्या इथल्या महिला सुरक्षित आहे का? जे महिलांचा मानच राखू शकत नाही, जे महिलांवर नेहमी अत्याचार करत आहे, ते खरंच या महिलांना सुरक्षा देतील का? स्वतःला हा प्रश्न एकदा विचारा तुम्ही, आणि कडक कठोरातली कठोर कारवाई करायला शिका. कारण मला वाटतं की बलात्कारी, व्याभिचारी यांना पाठीशी घाला असा माझा हिंदू धर्म तरी सांगत नाही. कारण आमच्या इथे रामाला मानतात, आमच्या इथले कृष्णाला मानतात, आणि राम आणि कृष्ण आईचा पदर धरून आईला माते समान मानणारा कृष्ण आणि एक निष्ठ, एक पत्नी, एक वचनी म्हणणारा राम या ठिकाणी हा व्याभिचार कधीच बघून घेणार नाही. देव देश आणि धर्मासाठी तुम्ही आजपर्यंत टाहो फोडत आले, आज त्याच देव देश आणि धर्मासाठी मी म्हणते की महिलांसाठी थोडी जरी सुरक्षिततेची भावना तुमच्या मनात असेल तर कठोरातली कठोर पावलं तुम्ही उचलायला हवी. आज तुमचाच मंत्री त्या ठिकाणी आहे, तुमचेच गृहमंत्री त्या ठिकाणी आहे, तरी या महिलांना उघडं नांगडं फिरवल्या जाते आणि आपण गप्प आहात. हीच खरं तर आपल्यासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. ज्यावेळी खलिस्तानी चळवळींनी आवाज उठवला होता, पंजाब पेटला होता, तर त्या खलिस्तानी चळवळींच्या वेळेस इंदिरा गांधी ज्या त्यावेळेस प्रधानमंत्री होत्या, त्या इंदिरा गांधींनी आवाज उठवला होता. त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी माझा पक्ष, माझा मंत्री यापेक्षा मला देश मोठा आहे. नुसतं या ठिकाणी बोलायच्या बाताने ढुंगण खाई लाता असं करून चालत नाही. त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी त्या खलिस्तानांच्या विरोधात कठोर पावलं उचललेली होती आणि त्या ठिकाणी ऑपरेशन ब्लू स्टार करून खलिस्तानी चळवळीच्या म्होरक्याला त्यांनी जीवे मारलं होतं, ठार केलं होतं, आणि आपल्याच मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. प्रत्यक्ष कृती त्यांनी करून दाखवली होती आणि देशसेवा त्यांनी, देशभक्ती त्यांनी सिद्ध केली होती. बोलण्यातून खूप देशभक्ती ऐकली, पण या ठिकाणी आता देशभक्ती सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. आपला मंत्री तुमचाच आहे, आपलाच आहे,
त्या मंत्र्याचा तत्काळ राजीनामा घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करून ज्या उरलेल्या माझ्या आया बहिणी आहेत, जे उरलेले माझे बांधव आहेत, त्या ठिकाणी शांतता स्थापित करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करून तत्काळ शांतता स्थापित करावी असं सर्व जनतेच्या आणि महाराष्ट्र जिधव ब्रिगेडतर्फे मी तुम्हाला आवाहन करते. आणि मला जनतेलाही सांगावं असं वाटतं की मरीचीचा भेष धारण केलेला जो रावण आहे ना, त्याला लवकर ओळखा. कारण असे रावण आपल्या आजूबाजूला फिरत आहेत. आज त्या मणिपूर मधल्या दोन महिलांची धिंड काढली. मणिपूर मधला तो संतप्त जमाव आपल्या अवतीभोवती सुद्धा फिरतोय. या मरीचीतल्या भेषातले जे रावण आहे ना, ते जर लवकर ओळखले नाही ना, तर या ठिकाणी सीता पुन्हा नाडल्या जातील, पुन्हा पिडल्या जातील, हे विसरू नका. आणि आपल्या आया बहिणींचं, आपल्या मुलींचं राखण व्हावं असं जर वाटत असेल ना, तर योग्य तो निर्णय तुम्ही योग्य वेळी घ्या आणि अशा मरीचीतल्या रावणाला काय म्हणतात, उखडून फेका. तरच या देशातील महिला आणि मुली सुरक्षित राहतील. पुन्हा एकदा मणिपूर मधील घटनेचा, त्यानंतर या ठिकाणी एक मुलगी नांदेड जिल्ह्यामधीलच, तिला गावगुंडांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागते. अतिशय लाजिरवाणी या ठिकाणी सुद्धा घटना घडलेली आहे. पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी काय म्हणतात त्याला गप्प आहे आणि अक्षरशः सर्व समाज माध्यम गप्प आहेत. त्यालाही कुठेतरी वाचा फोडावी अशी मी विनंती सगळ्यांना करते. आणि माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, जे मराठा सेवा संस्थेचे संस्थापक आहे, त्यांच्यातर्फे, मराठा सेवा संघातर्फे, माधुरीताई भदाने ज्या जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष आहे, त्यांच्यातर्फे आणि तमाम महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडतर्फे, तमाम महिला वर्गातर्फे या मणिपूर प्रकरणाचा मी जाहीर निषेध करते. धन्यवाद.